नमस्कार मित्रांनो, आता सध्या जे अग्निपंत योजनेचे ज्या भरती निघाल्या होत्या त्याच्यावरून मोठ्या प्रमाणात राजकारण चालू आहे, आंदोलन चालू आहे. तर ही नक्की भरती काय आहे, कशा प्रकारची आहे, याला विरोध काय होतोय, सर्व प्रकारच्या गोष्टी आपण व्हिडिओमध्ये जाणून घेऊया. तर भारतीय सैन्य दलात भरतीसाठी केंद्र सरकारने बहुचर्चित आणि बहुप्रतीक्षित अग्निपंत योजना अखेर जाहीर केली. या माध्यमातून सैन्य दलास लष्कर, नौदल आणि हवाई दल तरुण चेहरा देण्याचा प्रयत्न आहे. युवकांना विशिष्ट कालावधीसाठी अग्निवीर म्हणून सेवेची संधी देण्यात येणार आहे. भरती प्रक्रियेतील क्रांतिकारी बदलातून सैन्य दलातील मनुष्यबळाची कमतरता भरून निघेल, शिवाय निवृत्ती वेतनाचा भार देखील हलका करण्याचा प्रयत्न आहे. आता ही अग्निपंत भरती काय आपण पाहूया. भारतीय सैन्य दलात 17.5 ते 21 वर्ष या वयोगटातील तरुणांना अग्निवीर म्हणून सेवेची संधी मिळणार आहे. 4 वर्षाच्या कालावधीसाठी त्याच्यामध्ये प्रशिक्षण काळही समाविष्ट केले जाईल. महिन्याला त्यांना 30 ते 40 हजार रुपये वेतन लागू असल्यास स्वातंत्र्य भत्ता मिळणार आहे. वेतनात दरवर्षी काही अंशी वाढ होईल. प्रत्येक अग्निवीरास मासिक वेतनातील 30% रक्कम अग्निवीर समूह निधीत द्यावी लागेल. यातून कार्यकाळ पूर्ण झाल्यानंतर सेवानिवृत्त 11.71 लाख रुपये मिळतील, जे करमुक्त असतील. तसेच पहिल्या वर्षी 46 हजार युवकांची अग्निवीर म्हणून भरती केली जाणार आहे. कार्यकाळ पूर्ण झाल्यानंतर कामगिरीच्या आधारे त्यांना स्थायी सेवेत दाखल होता येईल. प्रत्येक तुकडीतील 25% अग्निवीरांना या पद्धतीने स्थायी सेवेत स्थान देण्यात येणार आहे. तसेच निवडलेल्या अग्निवीरांची सैन्य दलासाठी कुठल्याही रेजिमेंट, युनिट वा शाखेत नियुक्ती केली जाईल. दलात त्यांची एक जिल्हा रँक तयार केली जाणार आहे. सेवा काळात अग्निवीरांना विशिष्ट प्रतीक चिन्ह मिळणार आहे. विशिष्ट प्रसंगात उल्लेखनीय कामगिरी बजावणाऱ्यास सैन्य दलात सन्मानित केले जाणार आहे. अग्निवीर असा गौरव आणि पुरस्कारास पात्र ठरतील. प्रत्येक 48 लाख रुपयांचे विमा संरक्षण दिले जाणार आहे. सेवाकाळात मृत्यू झाल्यास अतिरिक्त 44 लाख रुपये संबंधितांच्या कुटुंबियांना आर्थिक सहाय्य दिले जाईल. काही कारणास्तव अपंगत्व आल्यास एक रकमी 15 ते 44 लाखापर्यंतचे सहाय्य केले जाईल. तर या भरतीसाठी मोठ्या प्रमाणात आंदोलन होत आहेत. तर ती का होत आहेत? हंगामी स्वरूपाची ही भरती असून फारच थोड्यांना स्थायी सेवेत सामावून घेतली जाईल. या काळात इतर प्रशिक्षण किंवा कौशल्य आजमावण्याच्या संधीवर पाणी सोडावे लागेल. त्यामुळे बेजगारांच्या संख्येत वाढच होईल असा एक आक्षेप आहे. शिवाय अशा प्रकारच्या तात्पुरत्या स्वरूपाच्या भरतीमुळे प्रशिक्षण आणि निष्ठा या दोन्ही आघाड्यांवर सैन्य दलांना अपेक्षित मनुष्यबळ उपलब्ध होईलच असे नाही, असे अनेक माजी लष्करी अधिकाऱ्यांना वाटते. यातील अनेकांना हा निर्णय म्हणजे सैन्य दलाच्या अंतर्गत संवेदनशील बाबींमध्ये ढवळाढवळ वाटते. तर थोडक्यात काय, खूप कमी जणांना ह्याच्यामध्ये संधी मिळणार आहे. ह्याचं वयोगटसुद्धा खूप कमी आहे आणि त्या पिरियडमध्ये त्यांचं जर त्यांना भरती नाही झाली तर त्यांचा वेळ वाया जाऊ शकतो, याच्यामुळे अजून बेरोजगार वाढतील, अशा प्रकारचं म्हणणं लोकांचं येत आहे. त्यामुळे ह्याला विरोध होत आहे, याच्यावरती आंदोलन होत आहेत. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये